नमस्कार मित्रांनो, लांजा तालुक्यातील खानवली गावामध्ये मी माझ्याच गावामध्ये खानवली टू लावगनकडे जाताना रोड इथे आपला आहे आणि त्याच्या रोडच्याच बाजूला इथे मानवकृती कातळशिल्प या ठिकाणी आहे. आपला जांबादगडचा हा कातळभाग सर्व आहे आणि त्या ठिकाणी मानवकृती मिलनाथ पाटील दादा इथे आलेले आहेत. त्यांना ही कातळशिल्प दाखवण्यासाठी मी आलो आहे आणि ती कातळशिल्पांबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती दादा सांगणार आहेत. सांगा दादा, हे प्रत्येक आपला हा दिसणारा जो मानवाचा प्रतिकृती आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा, म्हणजे अंदाजेची लांबी फूट काय कसं काय? अंदाजे तरी 9-10 फुटाचा पुढे जरा 9-10 फुटाचा मनुष्यामध्ये असावे. आणखीन एवढा इथे तू आपल्याला इथे तुझं डोकं दिसते हा डोक्याचा बरोबर डोक्याचा पार्ट दिसतो बघा. हा हे दोन हात दाखवतात तिकडे दोन हात बरोबर आहे. हा वाला त्याच्या डोंबीचा पार्ट आहे आणि हा त्याचा जेनिटल पार्ट आहे. बरोबर. हे दोन पाय पर्यंत खाली येत आहेत. अशी लगभग 9-10 फुटाची मूर्ती ही मानवकृती आकृती मानवकृती इथे आहे. बरोबर. त्याचबरोबर इकडे खाली इथे इथे आपल्याला काहीतरी बघायला भेटते बघा. इथे जरा खाली बघा. हा इथे माणसाच्या पायाच्या बरोबर बरोबर आपल्या माणसाच्या पाय दिसतात. बरोबर. मी दोन बाजूला एक दोन पाय आहेत पायाचे इथे ठसे आहेत दोन. त्याच्यानंतर इकडे पुढे इथे आल्याच्यानंतर इथे एक हे ना पुढे तिथे बाजूलाच कासवाचं हे साधारणतः किती असावं असं फुटामध्ये? 1-1.5 फुटाचं अंतर असावं. 1-1.5 फुटामध्ये कासव म्हणजे प्रत्यक्ष क्लिअरिटी दिसते का अशी कासवाची? हा कासवाचा हे नक्कीच आहे. त्याच्यानंतर पुढे हा जो काही भाग आहे हा काय असा हा वाला असा सध्याचा हार्ड शेप सारखा आहे. बरोबर. म्हणजे असा एक बदाम बदाम बरोबर ते गोपत लोक बरोबर म्हणजे गाईच्या पायाच्या खुराचा आकार. त्याच्यानंतर पुढे इकडे हे वाला हे दुसरी एक मनुष्यकृती आकृती. बरोबर. ओके. याची अंदाजे उंची लगभग 4 फुटापर्यंत असेल. 4 फुटाची बरोबर. हो पण हा थोडा स्पष्टता कमी झाली आहे. त्यापेक्षा तरी स्पष्टता कमी आहे आणि या भागातून थोडा पाण्याचा प्रवाह जास्त असतो त्यामुळे पाण्याच्या याच्या प्रमाणात झिजवून त्यावर थोडा कमी झाला पण दिसतोय थोडाफार. हो आणि हा सा रस्त्यामध्ये गेला आहे. तिकडेचं डोकं दिसतंय बघा आपल्याला. बरोबर. आणि हे दोन बरोबर. आणि हा कधी त्याचा बिंबीचा पार्ट असावा. बरोबर. आणखी हा त्याचा जनरल पार्ट आहे. बरोबर. आणि पाय पाय इथपर्यंत पाय आहेत. बरोबर. आणि एक पाय तिकडे रस्त्याच्या थोडा गेला आहे. जरासं ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला याचा जनरेटर पार्ट बघा प्रायव्हेट पार्ट हा जास्त खोलवरती आहे आणि असा पसरट आहे. बरोबर. आणि आपण त्याचा अंदाज घेतलात तर तो जास्त खोल किंवा असा कमी आहे थोडा म्हणजे आपण अंदाज लावू शकतो की एक मानवाची आणि ती कदाचित त्याचा जनरेटर पार्ट खोलवर आहे म्हणून आपण असं समजू शकतो की ती लेडीज स्त्रीचा आकृती असावी. बरोबर. त्याच्यानंतर पुढे हा जो हा इथे कोरलेला काय आहे काय अंदाज? ॲक्च्युली अंदाज काय बांधता येत नाही एक्झॅक्टली सांगता येत नाही सांगणं सयोग्य ठरणार नाही की एक्झॅक्टली काय ते पण स्केचेस वगैरे घेतले व्यवस्थित ड्रॉईंग वगैरे केली तर एक अंदाज लावू शकते आपण नेमकं काय आहे. बरोबर बरोबर. ठीक दादा, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. तू इथे आलास आणि तुझे अनमोल क्षण इथे येऊन तू आम्हाला माहिती दिलास याबद्दल धन्यवाद.